मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी आहे आणि दिवाळी म्हटलं की फटाके, कंदील, दिवे, रांगोळी अशा सगळ्याच गोष्टी आल्या. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलींसाठी ती म्हणजे शॉपिंग. अगदी आवडीने आपण सगळं करत असतो आणि दिवाळीची धमाल करत असतो. आपल्याप्रमाणे आपले सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी दिवाळी कशी साजरी करतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि म्हणूनच सध्या मी एका अशा सेलिब्रिटीच्या घरी आली आहे, ती मल्टी टास्किंग असं म्हणायला काही हरकत नाही. मी सई लोकूरकडे आली आहे. आणि हाय, हॅपी दिवाळी. तुला सुद्धा हॅपी दिवाळी. मस्त दिसते. थँक यू सो मच. तर तू क्रिएटिव्ह आहेस हे आमच्या सगळ्यांना माहितीच आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे, त्यात काही डाऊटच नाही आहे. जरी तुझं मराठी बिग बॉस संपलं असलं तरी टास्कमधनं तुझी मुक्तता झाली नाही. आय स्वेअर, आता तू आज परत माझ्यासाठी टास्क घेऊन आली आहेस. आले आले मी तुझ्या हातात जे हे रंग आणि रांगोळी दिली याच्यावर तुला कळलंच तुझा टास्क. ऑफ कोर्स, आज माझा टास्क हा आहे की मला रांगोळी काढायला लावणार आहे दर्शना. सो वाव, आय लव्ह दीज कलर्स. हे रंग आणि रांगोळी तुला दिली आहे आणि ह्यात ना तुला संस्कार भारतीची सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. ओके, आय ट्राय माय बेस्ट. संस्कार भारती कंबाइंड विथ नॉर्मल रांगोळी असं काहीतरी आपण करू. पण मला थोडेफार टूल्स वापरायचे आहेत आज रांगोळी काढताना, लाईक इयरबड्स आणि बांगडी अँड ताट वगैरे असं काय काय मी घेऊन. आपकी सेवा मे सब हाजिर. थँक यू. सो हे सगळे माझे टूल्स आहेत आणि हे सगळे यूज करून मी आज रांगोळी काढणार आहे. सो लेट्स स्टार्ट. पण मग रांगोळीला सुरुवात करायच्या आधी पहिलाच माझा तुला प्रश्न आहे, म्हणजे दिवाळी आहे आणि दिवाळीची सगळी धमाल, तू इतकी फॅशन कॉन्शियस आहेस, इतकं मस्त मस्त दिसते, छान छान कपडे घालते, रांगोळी कधी काढली आहेस का घरी? हो, दरवर्षी. म्हणजे माझी लहानपणाची खूप आठवण आहे. मी लहानपणापासून मी हे सगळे रांगोळीचे कोर्स केले आहेत. संस्कार भारती रांगोळी मी शिकली आहे, नॉर्मल रांगोळी शिकली आहे. तर मी खूप क्रिएटिव्ह आहे, लाईक यू सेड इन माय इंट्रोडक्शन. सो येस, तर मी खूप लहानपणापासून मी दरवर्षी दिवाळीला माझ्या मोठ्या अंगणामध्ये अशी मोठी रांगोळी काढते. म्हणजे मला छोटी काढून माझं मन भरत नाही, बिकॉज 365 डेजमध्ये दिवाळीचा एकमेव दिवस असतो जेव्हा मी स्वतः इतक्या आनंदात होऊन मी स्वतःहून रांगोळी वगैरे काढते. त्यामुळे तो एकच दिवस आहे वर्षातला. त्यामुळे मला छोटं वगैरे आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. मी अशी पूर्ण मोठी रांगोळी काढते माझ्या अंगणात. सो दरवर्षी काढते ती. माझी एक दिवाळीची ट्रॅडिशन आहे माझ्या घरी की मी दरवर्षी दिवाळीत रांगोळी काढते घरी. सो या, आणि ह्यावर्षी मी राजश्री मराठीबरोबर रांगोळी काढते आहे. सो स्पेशल दिवाळी. येस, मग आपण जास्त बडबड न करता सुरुवात करूयात. पण मग तुला रांगोळी करताना मी डिस्टर्ब केलेलं चालेल ना? चालेल ना. तर सई लोकूर स्पेशल रांगोळी आपण बघणार होत आता आणि सईला काय काय प्रॉप्स लागणार आहेत त्याच्यासाठी ते तर सगळे आहेत आपल्याकडे. सो आपण सुरुवात करूया रांगोळी काढायला. बऱ्याचदा तो दोरा आणि खडूचा वापर करून सर्कल काढला, तू तसं नाही वापरत? मी वापरते, पण खूप मोठं सर्कल असेल तर मग ते बेटर वाटतं. बट दिस इज अ स्मॉल सर्कल, सो इट्स ओके. तुझ्यासाठी दिवाळी काय? म्हणजे सगळे सण आपण आवडीने साजरे करत असतो, सई लोकूरसाठी दिवाळी कशी असते? दिवाळी माझी फेवरेट फेस्टिवल आहे आणि मला प्रचंड आवडते दिवाळी बिकॉज ऑफ द लाईट्स. मला कॅन्डल्स आणि पणत्या आणि दिवे असे सगळे मला खूप आवडतात. आय एम व्हेरी फॅसिनेटेड टू इट. सो दिवाळी माझी दरवर्षी बेळगावलाच असते. मी बाकीचे सण कुठे बाहेर असीन किंवा मुंबईत असीन मला शूटसाठी किंवा मला घरी नाही जाता आलं, तरी आय मेक शुअर दॅट दिवाळीला मी घरीच आहे आणि आय गो होम अँड आय सेलिब्रेट दिवाळी विथ माय फॅमिली. सो मला खूप आवडतं कारण मी दरवर्षी जसं म्हटलं रांगोळी काढते घराच्या आतमध्ये. मी फुलांची रांगोळी काढते, झेंडूच्या फुलांची, आणि मी स्वतः घर खूप सजवते आईबरोबर आणि आय लाईट अप अ लॉट ऑफ कॅन्डल्स आणि सगळं. त्यामुळे मला तो वातावरण तो खूप आवडतं मला. आणि लहानपणी मी किल्ला वगैरे पण करायचे, त्यामुळे दिवाळी इज व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर मी अँड आय पर्सनली लव्ह दिवाळी व्हेरी मच. शॉपिंग वगैरे कशी असते सईची? ॲक्च्युली दिवाळी फक्त एक निमित्त आहे माझ्यासाठी, पण कारण सई लोकूर 365 डेज शॉपिंग करत असते, त्यामुळे दिवाळी आहे किंवा सण आहे असं म्हणून स्पेशल शॉपिंग अशी माझी नसते. कारण माझ्यासाठी रोज एक, बिकॉज आय एम अ बिग शॉपरहॉलिक आणि मी रोज शॉपिंग करते. सो दिवाळीला थोडं मला ॲक्च्युली बोनस मिळतो बिकॉज सण आहे, आय हॅव टू शॉप लिटल मोर, त्यामुळे इट्स एक्स्ट्रा शॉपिंग इन दिवाळी. रांगोळी व्यतिरिक्त तुला फराळ वगैरे बनवता येतो? अजिबात नाही, मला फक्त फराळ खाता येतो. आवडता पदार्थ कुठला? करंजी माझी फेवरेट आहे. आय लव्ह करंजी व्हेरी मच. आणि या करंजी माझी फेवरेट आहे. आय लव्ह काजू कतली. मला
दिवाळीला घरी ना खूप असे बॉक्सेस ऑफ मिठाईज येत असतात लोकांकडून, यु नो, रिलेटिव्ज म्हण किंवा बाबांची फॅमिली, फ्रेंड्स, बिझनेस पार्टनर्स आणि हे सगळे खूप सारे असे डबे डबे मिठाई पाठवतात घरी. अँड आय एम व्हेरी क्युरियस टू ओपन एव्हरी बॉक्स अँड फाइंड आउट की त्याच्यात काजू कतली आहे की नाही, बिकॉज दॅट्स माय फेवरेट. सो मी डबे घरी आले की आधी नेहमी उघडून बघते की काजू कतली कोणी कोणी पाठवली आहे. सो दॅट इज माय फेवरेट अँड आय लव्ह काजू कतली अँड करंजी व्हेरी मच. पण मला मला फराळ बनवायला वगैरे नाही आवडत, मला नुसतं खायला. दिवाळीमध्ये आपण हेल्थ कॉन्शियस असं डाएट आणि हे सगळं दिवाळीत असतं का ते बाजूला असतं? दरवर्षी बाजूला असतं, बिकॉज आय ईट एव्हरी इयर, बट दिस इयर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आय लूज वेट, त्यामुळे मी अजिबात काही खाणार नाही ह्या वर्षी, बिकॉज मी खूप सिन्सिअर डायटवर आहे आणि मी खूप बारीक व्हायचा प्रयत्न करते आता, त्यामुळे मी काहीच खात नाही आहे. सो मला खूप लवकर बारीक व्हायचं आहे, सो अनफॉर्च्युनेटली ह्यावर्षी मी फराळ नाही खाणार आहे. सो तुम्ही सगळे खा माझ्या वाटणीचा फराळ प्लीज. पण मग तू बेळगावला दिवाळी साजरी करणार आहेस तरीसुद्धा? हो तरीसुद्धा, म्हणजे कमॉन या, वर्क इज इम्पॉर्टंट, सो इट्स ओके, एक वर्ष नाही खाल्ला फराळ तर काय नाही बिघडत. तू सगळं कधी शिकलीस रांगोळी वगैरे? लहानपणी, लहानपणी हो, बिकॉज ऑफकोर्स आता मला प्रॅक्टिस नाही आहे, कारण मी लहानपणी खूप छान संस्कार भरती रांगोळी काढायची, लाईक प्रॉपर प्रोफेशनलसारखी. पण आता मला सवय नाही आहे, बिकॉज त्याला थोडी प्रॅक्टिस लागते आणि मी आता काय काढत नाही रांगोळी, मी फक्त दिवाळीला वर्षातनं एका दिवशी फक्त मी रांगोळी काढते, त्यामुळे आता तेवढं प्रिसाइजली नाही काढू शकत जेवढं आधी काढायचे. पण हे सगळे तिकडे मी टेक्निक शिकले होते, मी संस्कार भरतीचा कोर्स केला होता लहानपणी, मी मेहंदी काढायला शिकले होते आणि खूप सारं लोकरीचं काय काय बनवायला शिकले होते. मी खूप क्राफ्टचं मला खूप आवड पण होती आणि आईनी मला सगळ्या क्लासेसला घालून ठेवलं होतं, त्यामुळे मी खूप असे सगळे व्याप करायचे कंटिन्युअसली. आय एम अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन, मला सगळं करायला आवडतं. मी पणत्या वगैरे पेंट करायचे स्वतः माझ्या, मी घरी स्वतः कॅन्डल्स बनवायचे. सो असं मी खूप गेलं लहानपणी. सो ते एकदा केलेलं ते राहतं. आणि इफ यू हॅव अ क्रिएटिव्ह हँड ना अँड अ क्रिएटिव्ह माइंड, मग तुम्ही काही करू शकता. बिकॉज आय रिमेंबर मी बेस्ट आउट ऑफ वेस्ट वगैरे असे काय काय असायचे ना क्राफ्ट्सचे, किंवा असे खूप वेगवेगळे आपण फेकून देऊया असे जे पदार्थ असतात किंवा गोष्टी असतात, त्या सगळ्या मी रेनोवेट करून त्याचं काहीतरी सुंदर बनवू शकते असं खूप आहे. सो आय हॅव बीन डुईंग दॅट सिन्स माय चाइल्डहूड. सो सईचं रांगोळीचं डेडिकेशन बघून आता मला खूप इच्छा होते की मी सईकडं शिकू थोडीशी रांगोळी काढायला. मला अजिबात जमणार नाही ते, काहीतरी भलतं सलतं होईल. ओके, आपण ट्राय करू शकतो. तीच भीती आहे. तू छान करतेस, व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू. आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहते ती म्हणजे लहानपणीची दिवाळी, कारण आधी असं काही आपल्यावर बंधनं नव्हती फटाके वगैरे फोडायची, हवे तितकी धमाल आपण करू शकत होतो. तुझी लहानपणीची दिवाळी कशी असायची? खूप छान असायची आणि माझे सगळे कझिन्स आणि सगळे घरी यायचे दिवाळीला. आणि मीज टू हॅव अ हाऊस फुल इन दिवाळी नेहमीच, बिकॉज सगळे रिलेटिव्ज आणि बहीण भाऊ माझे सगळे घरी यायचे आणि आम्ही खूप धमाल करायचो, किल्ला करायचे मी भावाबरोबर, सगळ्या भावांबरोबर मिळून. आणि माझ्या सगळ्या मावशा वगैरे, इट्स टू ऑलवेज बी अ पॅक्ड हाऊस, आणि सगळे मावशा वगैरे येऊन किचनमध्ये सगळे एकत्र फराळ वगैरे बनवायचे. आम्ही लक्ष्मीपूजनाला फॅक्टरीत जायचो, बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन पूजा असायची आणि संध्याकाळी घरी मी रांगोळी काढायचे, माझे बहिणी मला जरा कलर वगैरे करायला मदत करायचे. आणि संध्याकाळी छान तयार वगैरे होऊन आम्ही मस्त घरातलं लक्ष्मीपूजन असायचं आणि त्याच्यानंतर घरात मस्त फटाके वगैरे उडायचो बाहेर. ते झाड असायचं, ते मला जाम आवडायचं. आय टू बी व्हेरी फॅसिनेटेड टू दॅट. आणि ते इतकं सुंदर दिसतं ते झाड असं लावताना, तर मग मी ते सगळं करायचे मी खूप. सो आय टू हॅव सो मच फन इन दिवाळी आणि सगळे एकत्र. द बेस्ट पार्ट ऑफ दिवाळी इज सगळ्यांचं एकत्र येणं, ते मला सगळ्यात जास्त आवडतं. बिकॉज इट्स अ हाऊस फुल आणि पत्ते खेळायचो वगैरे आम्ही, यु नो, रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत पत्ते खेळतो आहे सगळे आणि खूप दंगा मजा मस्ती एकत्र खातो आहे सगळे. आणि भाऊबीजेला भावांना आरती वगैरे करून त्यांच्याकडून खूप गिफ्ट्स घेतोय, पैसे घेतोय अँड ऑल. सो आय हॅव व्हेरी फॉन्ड मेमरीज ऑफ दिवाळी आणि मला खूप मजा येते दिवाळीत, बिकॉज आय थिंक इट्स अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल फेस्टिवल. घर आपण इतकं छान सजवतो, छान लाईट्स वगैरे लावतो, पणत्या लावतो, रांगोळी करतो आणि काहीतरी वेगळं, म्हणजे द हाऊस इट सेल्फ लुक्स डिफरंट इन दिवाळी आणि सुंदर छान वेगवेगळे येलो लाईट्स आणि सेंटर टेबलवरती छान कॅन्डल्स आणि हे सगळं. सो इट्स अ ब्युटिफुल फिलिंग ओनली, सो आय लव्ह दिवाळी व्हेरी मच.
पक्षी लक्षात राहिलेला किस्सा आहे दिवाळीचा, आठवणीतली दिवाळी आहे कुठली? खूप दिवाळी अशा आहेत, म्हणजे एव्हरी दिवाळी इज फन या, आय मीन त्याच्यात असं काय, एव्हरी दिवाळी इज फन फॉर मी. एन्जॉय करायचं, एन्जॉय अ लॉट इन ऑल एव्हरी इयर आय एन्जॉय. म्हणजे मी जसं म्हटलं नाही, मला बाकी सगळ्या फेस्टिवल्समध्ये मला घरी नाही जाता येत, पण दिवाळी आय मेक शुअर दॅट आय स्पेंड ॲट होम विथ माय पेरेंट्स. यावर्षी काय प्लॅन्स आहेत? यावर्षी पण मी घरी चालली आहे दिवाळीला ऑफकोर्स, आणि सगळे ॲज युजल सगळे कझन्स तिकडे येणारच आहेत, आणि आय एम गोना हॅव अ ब्लास्ट दिस दिवाळी. येस, रांगोळी आपली होतीये हळूहळू आणि मस्त होतीये एकदम. पण असंही आपण जसं मी तुला म्हटलं की धमाल करतो दिवाळीमध्ये, शॉपिंग विपिंग सगळं असतं, पण काही ना काहीतरी कारणामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात दिवाळी राहते, मग ती चटका लागेल किंवा अजून काय असेल, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. तुझ्या बाबतीत असा कुठला किस्सा आहे दिवाळीतला? येस ऑफकोर्स आहे, माझ्या कुत्र्याबरोबरचा माझ्याबरोबर असा एक किस्सा होता. तर माझ्या कुत्र्याला ना बॉनीला शंकरपाळे फार आवडतात, आणि त्याला दिवाळी म्हणजे त्याची पण वेगळीच चैनी असते, बिकॉज येता जाता त्याला लोक शंकरपाळे देत असतात, आणि तो मस्त कुरुम 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 करून तो खात असतो, आणि इतका त्याला आनंद होत असतो शंकरपाळे खाऊन. येस, सो ही लव्ज इट, ही लव्ज शंकरपाळे लाईक एनिथिंग. सो त्याला येता जाता त्याला मी शंकरपाळे द्यायचे आणि त्यांनी खायचे, असं म्हणजे एक दिवाळीला चालू असतं दरवर्षी. तर मला फक्त आय फील व्हेरी बॅड की आय रिमेंबर एकदा लहान असताना आम्ही घरात होतो सगळेजणं, आणि बाहेर कोणतरी खूप जोर जोरात फटाके वाजवत होते, आणि माय डॉग गॉट रिअली स्केअर्ड विथ दॅट, आणि तो इतका भुंकत होता, इतका तो ओरडायला लागला दॅट आय फेल्ट सो बॅड फॉर हिम. मी तो रडत होता, तो ओरडत होता, आणि त्याला खूप त्रास होत होता त्या इतक्या जोरात आवाज आणि त्या जोर जोरात फटाक्यांचा, आणि तो खूप घाबरला होता. सो आय रिमेंबर मी त्याला जाऊन त्याच्या घरातून आय गॉट हिम इनसाइड इन माय हाऊस, अँड आय हॅड टू यू नो त्याला लहान म्हणजे त्याला खूप आय हॅड टू पॅट हिम आणि त्याला शांत करावं लागलं, कारण तो खूप घाबरला होता. आय कुड सी द फिअर इन हिज आईज. तर मला नक्कीच हे सांगायला आवडेल सगळ्यांना की त्यांना खूप त्रास होतो, कुत्र्यांना, मांजरींना किंवा सगळ्या ॲनिमल्सना, फटाक्यांचा आणि त्या आवाजाचा खूप त्रास होतो, कारण त्यांना सवय नसते त्याची, आणि ते खूप असे सुदूरबुदूर होतात आणि घाबरून जातात. तर शक्यतो मला डेफिनेटली सांगायला आवडेल लोकांना की प्लीज फटाके नका वाजवू, बिकॉज ते यु नो ते एक एक लाखाच्या माळा वगैरे असतात त्या लावतात, आणि ते कंटिन्युअसली 5 ते 7 मिनटं कंटिन्युअसली ते वाजत असतं, तर त्या ॲनिमल्सना खूप त्रास होतो त्याचा. तर मी नक्कीच सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्लीज इतके एवढे ते 1000 आणि 200 5000 माळा वगैरे नका लावत जाऊ, किंवा ते बॉम्ब्स असतात ज्याचे इतकं ते कानात असं झुजून करून असं होतं, ते डोंट डू दॅट. आपल्यालाच इतका त्रास होतो, तो इमॅजिन कुत्र्यांना किती त्रास होत असेल. तर आय हॅव सीन दॅट हॅपन टू माय ओन डॉग, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. तर आपण शक्यतो नको असं करूया, आणि तुम्ही छान पणत्या वगैरे लावून दिवाळी करा ना, म्हणजे दॅट इज मोर फन आय थिंक, बिकॉज डोंट यूज लॉट ऑफ हेवी क्रॅकर्स आणि ज्याचा खूप आवाज होईल. पोल्युशन रिझनसाठी सुद्धा मी सांगते नका एवढे फटाके वगैरे वाजवू, अँड ट्राय टू कीप इट सिम्पल, आणि छान तूप तेल घालून आपले दिवे लावा, आणि ज्याच्याने लोकांना त्रास नाही होणार फटाक्यांचा आणि आपल्या एन्व्हायरमेंटला त्रास नाही होणार अशी दिवाळी साजरा करा, असं मी नक्कीच एक रिक्वेस्ट करेन सगळ्यांना. त्या बात आहे, नाही खरंच म्हणजे तुझे म्हणालीस त्याच्यामध्ये खूप मोठा मेसेज आहे की युजली आपण पण बघतो की खूप त्रास होतो प्राण्यांचा. आय हॅव सीन, आणि माझ्या कुत्र्याला का तो घाबरला होता ना, आय रिमेंबर दॅट फिअर इन हिज आईज, त्यामुळे आय फील व्हेरी म्हणजे मला खूप वाईट वाटतं, आणि बेचारे ते काय करू शकत नाहीत ना, ते काय बोलू शकत नाहीत, ते सांगू शकत नाहीत, सो दे गेट व्हेरी स्केअर्ड. सो डोंट डू दॅट टू देम, या मी नका करू असं. तर अशा प्रकारे
सईने काढलेली रांगोळी पूर्ण झाली आहे. दिसायला ती छोटी दिसते रांगोळी, पण त्याच्यासाठी खूप मेहनत तिला घ्यावी लागली आहे. सई, कसं वाटतंय रांगोळी पूर्ण झाली? छान वाटतंय खूप. या दिवाळीतली पहिली रांगोळी मी काढली आहे तुझ्या बरोबर, त्यामुळे मजा आली आहे मला खूप. आणि हो, ही दिसायला खूप छोटी वाटते, पण ऑलमोस्ट एक अर्धा पाऊण तास लागला आपल्याला काढायला. सो हो, रांगोळी काढणं ही खूप डेंजर कला असते. जसं म्हणालीस तू बेळगावला जाणार आहेस, घरी पण जाऊन रांगोळी काढण्यासाठी डिझाईन डोक्यात आहेत का? बिकॉज नाही, आता मला गुगल करायला लागणार आहे, मला शोधावं लागणार आहे काय डिझाईन मी काढणार आहे. हो, ही छोटी आहे, पण मग घरी मला एवढी छोटी चालत नाही, मला मोठी लागते खूप. मी सांगते का, मी 4-4 तास वगैरे बसून रांगोळी काढते घरी. काय आवडते ही रांगोळी? सो सुंदर अशी सईची रांगोळी ही काढून झाली आणि ती दिसायला खूप छान दिसते. अगदी तीनच रंग तिने वापरले, पण खूप मस्त दिसते ती रांगोळी. पण सई, जसं मी तुला आलेलं म्हटलं, फक्त रांगोळी काढूनच आपण थांबणार नाही आहोत. तर जसं म्हटलं की तू फॅशन एक्सपर्ट म्हणायला हरकत नाही तुला, आणि तू मला आलेलंच म्हटलंस की तू खूप सारी ज्वेलरी विकत घेतली आहेस यावर्षी, अर्थात ती मलाही बघायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही बघायला आवडेल. सो कुठेही जाऊ नका, आपण टू बी कंटिन्यूड करणार आहोत. आपण बघणार आहोत की सईने दिवाळीसाठी काय यावेळी ज्वेलरी घेतली. ओके ओके, डन. सईने काढलेली रांगोळी आपण बघितली, सुंदर अशी रांगोळी काढली होती. पण जर कपडे आणि दागिन्यांची शॉपिंग केली नाही तर आपल्या सगळ्यांचीच दिवाळी जशी अर्धवट असते, सईची अर्थात असणारच. त्यामुळे या दिवाळीला तिने काय काय शॉपिंग केली आहे हे मला तिच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी, काय स्पेशल आहे या दिवाळीला शॉपिंग? या दिवाळीला मी माझ्याकडे खूप कपडे आहेत, सो आय वॉज नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ टेकिंग क्लोथ्स. मला ह्या दिवाळीत ज्वेलरी घ्यायचं फार मनात होतं, त्यामुळे मी खूप सारी ज्वेलरी शॉपिंग केली आहे. अँड आय हॅव गॉट अ लॉट ऑफ थिंग्स इन गोल्ड, बिकॉज मला, इट इज वियर्ड, पण मला खरं सोनं घालायला आवडत नाही. म्हणजे आय थिंक आय डोंट नो, आय रिअली डोंट लाईक खरं सोनं. सो मी आर्टिफिशियल गोल्डमध्ये काही खूप सारी ज्वेलरी ह्यावेळेस विकत घेतली आहे, जी मी दिवाळीला घालणार आहे, बिकॉज इट्स व्हेरी मराठमोळी आणि खूप सुंदर आहे. सो आय माईट वेअर अ सारी अँड दॅट न्यू ज्वेलरी फॉर दिवाळी. तर मी ते सगळं घेतलं आहे आणि आय वुड लाईक टू शो यू. तर हे एक टिपिकल, त्याला काय म्हणतात, पैसे, हां नाही, बट दिस एंटायर नेकलेस इज कॉल्ड समथिंग. तर ते हे खूप टिपिकल महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे ही, आणि इट्स लाईक अ चोक, हे त्याला पैसे आहेत तिकडे खाली सगळे. तर ते खूप सुंदर दिसतं. असाच मी एक अजून एक लक्ष्मीहार घेतला आहे, जो लांब आणि छान आहे. दिस इज द लक्ष्मीहार, हे टिपिकल आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे ही, आणि खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर. तर मी हे सगळं घालायचा प्लॅन करते आहे. सो हे थोडे बँगल्स आहेत. हा पण मी एक नवीन घेतला, त्याला असे खूप पदर आहेत आणि हा खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. सात पदरी हार आहे हा. सो दिस इज व्हेरी प्रिटी. हे थोडे बँगल्स आहेत. हे झुमकाज मी आता लेटली नवीन विकत घेतले. आय थिंक दे आर ब्युटिफुल आणि पण मला छान दिसतात. ऍक्च्युली ह्याची खूप फॅशन आहे आता, आणि ते खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर. ऑफकोर्स दे आर व्हेरी लॉंग अँड हेवी, आणि पण इट लुक्स व्हेरी नाईस ऑन एव्हरीथिंग. सो आय बॉट दीज झुमकाज, मला हे खूप आवडलेत. आणि सम मोर थिंग्स हिअर. येस, मी हा एक, दिस इज वन व्हेरी क्यूट बिंदी. व्हेरी क्यूट. सी, तू साडी किंवा ड्रेस कशावर आहे तुला छान? हो, सो हे खूप गोड आहे आणि मला हे खूप आवडलंय. सो आय बॉट दिस वन. आणि अजून एक माझ्याकडे हार आहे, जो अगेन इट्स अ लिटल लॉंग. तू डायमंडचं नेकलेस वगैरे? डायमंड, आय एम वेटिंग फॉर माय हजबंड. सो आय विल डू ऑल डायमंड का शॉपिंग फ्रॉम हिम. सो वेर एव्हर, हु एव्हर इज, कोणी जे कोण माझा नवरा होणार आहे ऐकून घ्या, स्पेअर अ लॉट ऑफ मनी फॉर मी फॉर माय डायमंड. म्हणजे आता ती म्हणते की तिला असं गोल्ड टाईप आवडतं, तर ती लग्नानंतर सगळी डायमंडची ज्वेलरी घाली. सो तुझं लग्न झाल्यावर पण आपण एक इंटरव्ह्यू करू जेव्हा तुम्हाला सगळे डायमंडचे नक्की डायमंडचं नेकलेस दाखवेल ही मला. येस, this is cute little payal with some diamonds on it and ghungru on it. It's very cute. Payal mala khup avadta, sundar asta. Ani hechat majhe thoda tikle ahet. Ya tikle ata khup in ahet. So mi sagle mala avadle, tar mi mhanun mi sagle size ghiun ale. See?
प्रत्येक प्रकारच्या टिकल्या आय हॅव द सेम थिंग विथ ऑल डिफरंट साईजेस विथ ऑल दिस सेम आहे फक्त साईज वगैरे हो पण कारण हे फार इन आहेत आणि इंडियन कपड्यांवर ते खरंच खूप सुंदर दिसतात अशा टिकल्या त्यामुळे मी सगळ्याच घेऊन आले आणि वेगवेगळ्या साईजच्या मी टिकल्या घालत असते डिपेंडिंग ऑन माय ड्रेस सो दिस इज इट आणि हा ड्रेस मी एक शिवून घेतला आहे फॉर दिवाळी दिस इयर आय थिंक इट्स ब्युटिफुल तर पर्पल कलर आहे डार्क फ्रेश पर्पल आणि इट हॅज दिस ब्युटिफुल पिंक कलर ची एम्ब्रॉयडरी ऑन इट आणि कधी लक्ष्मीपूजनला सकाळी कोरे कपडे असेल येस आय डोंट नो मी तर मी ठरवलं नाही आहे कधी घालणार आहे पण हा हा मी नवीन करून घेतला आणि इट हॅज दिस ब्युटिफुल दुपट्टा विथ ऑल्सो अ लॉट ऑफ ही लेस आहे पिंक कलरची आणि त्याच्यावर सुद्धा खूप वर्क आहे सो खूप सुंदर कलर आहे हा आणि आय थिंक इट इज सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वेअरिंग दिस फॉर म्हणजे सईची दिवाळीची तयारी एकदम जोरदार झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे मग बेळगाव व्यतिरिक्त काही दिवाळीत प्लॅन्स आहेत का परत कधी येणार मी बहुतेक 10 तारखेला येईन परत बिकॉज आय एम गोईंग होम ओनली फॉर 5 डेज पण मला खूप फ्रेंड्सना भेटायचं आहे आणि मजा करायची आहे आय वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ माय फॅमिली आई बाबा माय डॉग आय मिस हिम सो मच आणि ऑफकोर्स सगळे कझन्स येतील जसं मी म्हटलं तसं घरात खूप दंगा असेल खूप पत्ते खेळायचे आहेत खूप मजा करायची आहे आणि दिवे लावायचे आहेत आयुष्यात नाही दिवे लावायचे घरात दिवे लावायचे पणत्या लावायचे आहेत आणि खूप सारं मला घर सजवायचं आहे छान आणि आय वोंट हॅव अ रॉकिंग दिवाळी दिस टाइम बट सिरियसली हॅपी दिवाळी सई आणि जाता जाता तुझ्याकडनं मला दिवाळीच्या आणि आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा ऐकायला नक्कीच आवड थँक्यू सो मच दर्शना तुला पण आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा खूप मजा करा खूप सारा फराळ खा मी डाएटवर आहे मी नाही खाणार माझ्या वाटणीचा पण फराळ यावर्षी तुम्ही सगळेजण खा आणि प्लीज बी केअरफुल बाय लाइटिंग क्रॅकर्स आणि डोंट हर्ट युअर सेल्फ आणि खूप पोल्युशन नका करू टेक केअर एकदा जसं मी म्हणाले तसं कुत्र्यांबद्दल आणि बाकी सगळ्या ॲनिमल्सबद्दल थोडा विचार करा आणि त्यांना त्रास नको होऊ दे अशी दिवाळी साजरा करा आणि पोल्युशन नका करू सो छान दिवे लावून आणि पणत्या लावून घरात थोडंफार डेकोरेशन करून असं छान तुमची दिवाळी जाऊ दे सगळ्यांची सो हॅव अ ब्लास्ट विश यू ऑल अ व्हेरी 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 हॅपी दिवाळी